नमस्कार सेल्फ कोच या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी अलका शिंदे आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते जादू बाय रॉनडा या पुस्तक वाचनाच्या सिरीजमध्ये मागील व्हिडिओचा विषय होता जादूचे संकेत आणि आजचा आपला सव्वीसावा दिवस आजच्या प्रकरणाचा विषय आहे चुकांचं रूपांतर जादूने वरदानांमध्ये करा चला तर मग विषयाला सुरुवात करूया तुमच्या दुखावल्या गेलेल्या भावनांचं रूपांतर शहानपणात करा आपली प्रत्येक चूक एक झालेलं वरदान असतं प्रत्येक चुकीमध्ये न सांगितलेली एक चांगली देणगी दडलेली असते आजच्या जादूच्या कृतीमधून तुम्हाला याचाच शोध घ्यायचा आहे लहानपणी मूल जेव्हा सायकल चालवायला शिकते किंवा लिहायला शिकते तेव्हा शिकत असताना अनेक चुका करते पण त्याचा आपण फारसा विचार करत नाही कारण आपल्याला माहिती असतं की अशा चुकांमधूनच शिकत शिकत ते शेवटी त्याचं कौशल्य कमावणार असतं मग प्रौढपणे जर आपण चुका केल्या तर आपण स्वतःला माफ करत नाही असं का बरं लहान मुलाला लावलेला नियम तुम्हालासुद्धा लागू पडतो आपण सगळेजण चुका करतो चुका केल्या नसत्या तर आपण काही शिकूच शिकलो नसतो आणि अधिक हुशार किंवा अधिक शहाणे झालं नसतं आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य असतं याचाच अर्थ आपल्याला चुका करण्याचंही स्वातंत्र्य असतं चुकांमुळे आपण दुखावले जातो पण जर त्या चुकांमधून आपण काहीच शिकलो नाही तर त्या चुकांमुळे आपण जे क्लेश सहन केले ते व्यर्थच गेले म्हणायचे खरं तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार त्याच त्याच चुका आपल्या हातून परत परत होतीलच पण या चुका करताना आपण इतके दुखावले जातो की अंतिमत त्यातूनच आपण नवीन काहीतरी शिकतो केलेल्या चुकांमधून आपण काहीतरी शिकावं आणि त्या चुका परत परत आपल्या हातून होऊ नयेत हेच चुकांमुळे त्रास होण्याचं किंवा दुखवण्याचं मुख्य कारण आहे चुकांमधून शिकायला हवं हे योग्यच आहे पण त्यासाठी आपल्या हातून चूक घडली आहे हे प्रथमत मान्य करायला हवं आणि बहुतेक लोक हेच करत नाही ते आपल्या चुकांबद्दल कायम दुसऱ्यांना दोषी ठरवतात आपण एक उदाहरण घेऊया तुम्ही वेगाने गाडी चालवत आहात ते पोलिसांनी पाहिलं आणि तुम्हाला रस्त्याच्या कडेला थांबायला सांगितलं वेगाने गाडी चालवल्याबद्दल ताकीद देऊन तुम्हाला दंड भरायला सांगितला खरं तर आपण वेगात गाडी चालवत होतो हे मान्य करायचं सोडून तुम्ही पोलिसांना दोष द्यायला लागता की ते महामार्गावरील झाडांमागे लपलेले होते आणि ते तुम्हाला दिसले नाहीत वगैरे पण त्यांच्याजवळ रडारघणा असल्यानं तुम्ही बरोबर सापडलात खरं तर वेगानं गाडी चालवायचा निर्णय तुमचाच होता त्यामुळे चूक तुमचीच होती इथे खूप सुंदर उदाहरण दिलं आहे सगळ्यांना लागू पडेल असं आणि खरोखर सगळ्यांच्या बाबतीत हेज घडतं नीट लक्षात घ्या आपण केलेल्या चुकीचा दोष दुसऱ्यांवर ढकलल्याने त्या चुकीचे क्लेश आणि परिणाम आपल्याला भोगावेस लागतात पण आपण त्यातून काही शिकत नाही आणि मग काय त्या चुका परत करण्याकडे आपला कल वाढतं तुम्ही माणूस आहात तुमच्या हातून चुका होणारच चुकणं ही माणूस असण्यातली एक फार सुंदर गोष्ट आहे पण या चुकांतून तुम्ही शिकायला हवं ते शिकलं नाही तर तुमच्या वाट्याला विनाकारण दुःख येते या चुकांमधून तुम्ही कसे शिकाल तर याचं उत्तर आहे कृतज्ञतेच्या साह्यानं कोणतीही गोष्ट दिसायला जरी किती वाईट असली तरी त्यामध्ये अगदी नेहमीच कृतज्ञता व्यक्त करावी अशा अनेक गोष्टी असतातच एका चुकीमध्ये जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी अशा जेवढ्या जास्त गोष्टींचा शोध घ्यायला जाल तेवढी तुम्ही ती चूक वरदानांमध्ये बदलू शकता चुकीकडे चूक आकर्षित होते तर वरदानांकडे वरदान तुम्हाला काय आवडेल आज तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या हातून घडलेली एखादी चूक आठवा चूक लहान आहे की मोठी याचा संबंध नाही पण अजूनही तिची आठवण झाली की तुम्हाला दुःख होते तुमच्या अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्तींवर तुम्ही रागाने ओरडला आणि तेव्हापासून ते नातं पूर्वीसारखं न राहता बदलून आहे अशी एखादी चूक असू शकते तुम्ही एखाद्यावर अंधपणे विश्वास ठेवला आणि त्याची चांगलीच झळ तुम्हाला पोहोचली असेल एखाद्याची बाजू सांभाळून घेण्यासाठी तुम्ही त्याच्या भल्यासाठी खोटं बोलला असाल आणि नंतर तुम्हीच अडचणीत आला असाल एखादी गोष्ट स्वस्त आहे म्हणून तुम्ही ती घेतलीत आणि तिच्यात सारख्या काहीतरी बिघाड झाला म्हणून दुरुस्तीवर जेवढे पैसे तुम्ही खर्च केलात तो तिच्या मूळ किमतीपेक्षा खूपच जास्त झाला असंही एखादं उदाहरण असेल एकदा निर्णय घेताना तुम्हाला तो अगदी योग्य वाटला पण त्याचा अगदी परिणाम तुमच्या आला एकदा का तुम्ही एखाद्या चुकीचं जिचं वर्तनात रूपांतर व्हावं असं तुम्हाला वाटतं तिची निवड केलीत की त्यामध्ये कृतज्ञ राहण्यासारख्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या शोधा त्यांचा शोध घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून तुम्ही स्वतःला दोन प्रश्न विचारू शकता या चुकीतून मी काय शिकले मी काय शिकलो या चुकीतून कोणत्या चांगल्या गोष्टी निष्पन्न झाल्या त्याचा शोध तुम्ही घेऊ शकता यासाठी दिवसभरात कोणकोणत्या कौन गोष्टी चांगल्या झाल्या कोणत्या कोणत्या गोष्टी चुकल्या ह्याचं आत्मपरीक्षण करा म्हणजे तुम्हाला त्याबद्दल स्पष्टता येईल आणि एकदा का स्पष्टता आली की मग गोष्टी तुमच्या आपोआप लक्षात येऊ लागतील प्रत्येक चुकीतून कृतज्ञता व्यक्त करावी अशा गोष्टी तुम्ही शिकलात हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे चूक काहीही असू दे त्यातून तुमचं भविष्य बदलून शकणाऱ्या काहीतरी चांगल्या गोष्टी निघतातच या पद्धतीने काळजीपूर्वक विचार करा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकूण दहा वरदानांचा शोध घ्या तुम्हाला सापडलेल्या प्रत्येक वरदानाला जादूची शक्ती आहे याची तुम्हाला जाणीव होईल कृतज्ञता वहीमध्ये या वरदानांची यादी लिहून काढा किंवा संगणकावर टाईप करा तुम्ही वेगाने गाडी चालवत आहात आणि पोलिसांच्या गाडीने तुम्हाला पकडले आहे आणि तुम्हाला दंड भरावा लागला हेच उदाहरण आपण घेऊया एक मी स्वतला दुखापत करून घेऊ नये म्हणून यासाठी पोलिसांनी माझी गाडी थांबवून माझ्या सुरक्षिततेची जी काळजी घेतली त्याबद्दल मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो दोन स्वतःशीच प्रामाणिक राहून सांगायचं तर गाडी चालवताना मी रस्त्यावर लक्ष केंद्रित केले नव्हते माझ्या मनात दुसरेच काहीतरी विचार चालू होते अशावेळी पोलिसांनी मला थांबवलं त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो तीन माझ्या गाडीचा टायर बदलायला झालेला असताना मी इतक्या वेगाने गाडी चालवणं आणि स्वतःचा जीव धोक्यात घालणं हे अगदी मूर्खपणाचं होतं अशा वेळी पोलिसांनी मला थांबवलं त्याबद्दल मी कृतज्ञ आहे म्हणजेच आभारी आहे चार पोलिसांनी मला गाडी रस्त्याच्या कडेला थांबवायला सांगितल्यामुळं मी भानावर आलो जणू काही पोलिसांनी मला झोपेतून खाडकन जागे केले त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो त्यामुळे आता यापुढे मी गाडी चालवताना गाडीच्या वेगावर लक्ष ठेवून जास्त काळजीपूर्वक गाडी चालवेन पाच आपण स्वतः पकडले न जाता आणि स्वतःला संकटात न टाकता वेगात गाडी चालवू शकतो अशी माझ्या डोक्यात बेफान कल्पना होती पोलिसांनी पकडल्यानं तिला आळा बसला यासाठी मी कृतज्ञ आहे माझ्या वेगानं गाडी चालण्याच्या कृतीमुळं मी मला आणि माझ्याबरोबर इतरांनाही केवढ्या मोठ्या संकटात टाकत होतो याचं गांभीर्य पोलिसांनी केलेल्या या कृतीमुळं मला जाणवलं सहा अशा वेगानं गाडी चालणाऱ्या चालकामुळं माझ्या कुटुंबियांना धोका निर्माण झाला आहे अशी कल्पना मी जेव्हा करून बघितली तेव्हा पोलिसांनी अशा बेफान गाड्या चालवणाऱ्यांना थांबवावंच असं मला वाटलं पोलिसांनी मला ही जाणीव करून दिली त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो सात पोलीस रस्त्यावरील प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारे घेत असलेल्या काळजीबद्दल आणि त्यांच्या एकूणच कामाबद्दल मी खरोखर कृतज्ञ आहे आठ हृदय पिळवटून टाकणारे प्रसंग पोलीस रोजच पाहत असतील माझं आयुष्य आणि कौटुंबिक जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी ते जे प्रयत्न करत होते त्यासाठी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो नऊ मी सुरक्षितपणे घरी पोहोचलो आणि नेहमीसारखा दारातूनच चालत माझ्या कुटुंबियांना भेटायला गेलो हे पोलिसांनी माझ्या वेगानं गाडी चालवण्याला वेळीच थांबवले म्हणून घडले त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो दहा माझं वेगानं गाडी चालवणं थांबवण्यासाठी पोलिसांना कोणत्याही उपाययोजनांना करणं शक्य होतं पण त्यातली सगळ्यात कमी हानिकारक गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे माझी गाडी रस्त्याच्या कडेला आणून थांबवायला सांगितली त्याबद्दल मी पोलिसांचा कृतज्ञ आहे माझ्या आयुष्यातली ही सर्वात मोठी देणगी ठरू शकते तुम्हाला अजूनही जिची आठवण झाली की वाईट वाटतं अशी तुमच्या आयुष्यातली तुम्ही केलेली कोणतीही एखादी चूक आठवा आणि तुमच्या वेळेनुसार ही भव्य आणि जादूची कृती करा अशी मी तुम्हाला कळकळीनं विनंती करते विचार करा एका चुकीतून तुम्हाला कितीतरी वरदानं मिळण्याची शक्ती निर्माण होते कशातून तुम्हाला एवढ्या मोठ्या लाभाची हमी मिळते का सांगा पाहू जादूची कृती क्रमांक सव्वीस चुकांचं रूपांतर जादूने वरदानांमध्ये करा पुनरुच्चारण करूया एक तुमच्या वरदानांची मोजदात करा दहा वरदानांची एक यादी तयार करा त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा तुमची यादी परत एकदा वाचा प्रत्येक वरदानांच्या शेवटी त्या वरदानाबद्दल तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभार आहे आभार्य आहे आभार आहे हे जादूचे शब्द उच्चारा दोन तुमच्या आयुष्यात केलेली एक चूक निवडा तीन ती चूक केल्यामुळे ज्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी अशा कोणत्या दहा वरदानांचा तुम्हाला लाभ झाला त्याचा शोध घ्या आणि ती लिहून काढा चार वरदानांचा शोध घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून तुम्ही स्वतः दोन प्रश्न विचारू शकता या कृतीमुळे मी काय शिकले मी काय शिकलो आणि या चुकीमुळे कोणत्या चांगल्या गोष्टी घडून आल्या पाच आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे, हे जादूचे शब्द उच्चारा अशा प्रकारे सव्वीसावे प्रकरण इथे संपलेले आहे चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सत्ताविसाव्या दिवसाचा जादूचा आरसा हे प्रकरण घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आणि ॲक्शन घेत राहा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोज नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी नोटिफिकेशन येईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकून घेतलात त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि हो जादूच्या पुस्तक वाचनाचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांना त्याचा चांगला फायदा होईल आणि तुम्हालाही चांगले आशीर्वाद मिळतील थँक्यू सो मच टेक केअर अँड बाय बाय